अरे कळेल 100% चुकणार बघा आता मी आधीच नाही सांगणार ती झाल्यावरती आम्हाला जे वाटेल ना त्याला त्याला नाव द्यावं सर ते नाव आम्ही त्या रांगोळीला देऊ माझा बेस खूप पक्का झूम केल्यावरती जेजुरीला सारखा वाटेल सांडली काय इकडे अरे बेस येतो बेस बेस हॅलो हाय नमस्कार मी मजा गल अंकिता लोखंडे दिवाळी आहे तुम्हा सर्वांनाच दिवाळीच्या खूप शुभेच्छा आणि यांच्याकडूनही शुभेच्छा अरे नमस्कार खूप खूप शुभेच्छा काय दिवाळी कशी चालू आहे जोरदार चालू आहे का बायकांना मदत करताय का फराळ मदत करायला गेलो आम्ही पण आमच्याकडनं म्हणजे मदतीत जरा चुका झाल्या रांगोळीत स्पेशली म्हणूनच त्यांच्या रांगोळीत चुका झाल्यात म्हणूनच आज आपण रांगोळी काढणार आहोत आणि ही रांगोळी फार स्पेशल असणार आहे कारण का हे दोघं करतात येते का काढता अरे कळेल 100% चुकणार बघा आता बरं काय काढतोय आपण आज रांगोळी म्हणजे काय काढतोय टिपक्यांची काढूया नाही 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 आम्ही आधीच नाही सांगणार ती झाल्यावरती आम्हाला जे वाटेल ना त्याला त्याला नाव द्यावं सर ते नाव आम्ही त्या रांगोळीला देऊ बरं घरी काढतोस का रांगोळी नाही मी पुसतो नाही मी घरी कार्टूनची वगैरे रांगोळी काढली पण आता बऱ्याच वर्षात नाही काढली सो आता बघू परत प्रयत्न करून बरं चला 1 2 3 स्टार्ट साधन आहे थांब जरा ना आधी हे तयार करू ते लांबून फेकायचं वगैरे ते नाही करायचं आपल्याला नाही अगदीच नको फेकूया पण माझ्यावर तसे संस्कार भारती नाहीयेत काय करायचं अच्छा घेरू पिवळा घेरू अरे थोडं घेरू थोडी रांगोळी काय बेस क्रिएट बेस क्रिएट केला माझा बेस खूप पक्का झूम केल्यावरती जेजुरीला सारखा वाटत बस झालं खूप बेस्ट नको आर्थिक आणि या आता इंटरव्ह्यू मध्ये एक स्पेशल एंट्री होणार आहे आणि तो माणूस म्हणजे पिकासो पेक्षा कमी नाही म्हणजे छानच ना सांडली काय इकडे अरे बेस येतो बेस बेस आपला बेस बरं तुम्ही इन्स्ट्रक्शन देणार आहात आता त्यांना आता चुकतंय सगळं तू जे ठरवलंय ते का हा बेस केलाय तुम्ही तो नाही त्याचं असं म्हणणं त्याचा बेस पक्का आहे हा त्याचा बेस खूपच पक्का आहे मला तो पहिला प्रोमोच्या वेळेस काढायला लावली होती किती छान तारा काढलाय कारण तो स्वतः एक तारा आहे आणि या पुढे प्रमोशन आहे स्टार वा 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 याच्यात रंग बघू थांब दादा आपण काय करू हे जरास ना हा हिरवा खाली ठेवू इथे म्हणजे असं अगदीच तो केशरी नाही आपल्याकडे ह्याचा कांडाला झेंड्याचा झाला अच्छा केशरी ओके पण तुम्ही बायकांना घरात मदत केली का फराळ बनवायला नाही नाही फराळ बनवायला नाही मी फराळ खायला मदत केली प्रत्येक वेळेस म्हणजे फराळ कसा झालाय टेस्टी आहे की नाही हे फक्त मी जाणून घेतो मी त्यांना सांगतो की हा चांगला झाला किंवा यात थोडं गोड कमी आहे एवढंच करतो बरं आणि घरी म्हणजे आता इथे तर ठीक आहे घरी काय असते का मदत सेम सेम मी जसा सेटवर असतो तसाच घरी असतो म्हणजे घरी माझी बायको माझी माझी आई यांना मी हेच सांगत असतो हे गोड कमी आहे थोडं टाका अजून त्यामुळे मदत काही करत नाही बघा ना माझ्याकडून बरं मग रांगोळीमध्ये किती मदत असते याची मदत पुसायला खूप इन्स्ट्रक्शन असतात प्रॉपर मी काय म्हणतो जो एव्हरग्रीन कलर आहे हा ग्रीन टाकला मी हे माझं हेच म्हणणं असतं की तुम्ही अशा छान पद्धतीने करा आणि माझं कसं मॅनेजमेंट लेवलचं काम असतं मी त्यांना सांगतो मुलांना की हे करा तुम्ही पण हे किती कठीण काम आहे अरे हा कशा टाकलाय हा नव्हता टाकायचा अरे गंमत पुढे मतभेद नाही थँक्यू सोपे अजून अजून इझी काम कसं करायचं हे शशांक कडून शिका आता तुम्ही म्हणाल की ठिपक्यांची रांगोळी आहे तर ठिपके असायला असायला हवे खरं तर ठिपके आधी येतात मग त्यावर रांगोळी येते पण आमच्याकडे कधी काही होऊ शकतात त्याच्या बाजूला त्याचे छोटे छोटे तारे काढते ठिपकेच देतो आता ठिपके तू खरंच खूप अर्थपूर्ण रांगोळी काढलीस आता ठिपके ठिपके रे ठिपके म्हणजे असे गोल असतात कोणी संशय घ्यायला नको ठिपक्यांची नाही
है ना, टिपके पण आहे, खूप सुंदर, बरोबर 10 टिपके रात्री 10 वाजता टिपके लागतात म्हणून अगदीच झालंय ते इकरायले इकरायले ते त्याला जरा मास्टर स्ट्रोक आणि हे जरा जॉईंट करतो मी सगळे टिपके बर मालिका आहे दिवाळी आणि काहीही सण असला काहीतरी राडा होणारच आहे हे ठरलेलं असतं काय आहे काय यावेळेस नाही असं काय राडा नसतो आमच्याकडे नेत्रा काहीच नसणार नेत्रा असेल नेत्राचं स्वागत करू आम्ही दिवाळी असं ना पण राडा काही होणार नाही आणि जर झालाच तर तो त्यावेळेस तुम्हाला बघायला मिळेल पण दादांचं तुम्हाला वेगळं रूप बघायला मिळेल या दिवाळीमध्ये म्हणजे दरवेळी दादा जसे असं वाटतं की लोकांना डोकेदुखी असे वागतात तसे वागतात पण एक विचित्रच म्हणजे वेगळं रूप तुम्हाला बघायला मिळेल ते थोडंसं चांगलं आहे पण सगळ्यांसाठीच ते वेगळं असणार आहे तर नक्की बघायला डायरेक्ट टीव्हीवरती बघा तुम्ही खूप मस्त दिवाळी पाडवा आहे अप्पूसाठी काही गिफ्ट आहे का हे जसं आता लिहून येईल तसं आम्हाला पण कळेल खूप मजा दिवाळी आहे या दोघांना दिवाळीचा काही सल्ला द्यायचा असेल आज मुलाचा एक शेवटी जाता आता काय द्याल काय नाही रांगोळीमध्ये जसे रंग भरतो आपण प्रत्येक वेळेस तसे तुम्ही दोघांनी आपल्या आयुष्यात रंग भरा लवकरात लवकर तुझे झाले 2004 तुझे होऊ देत आणि मग तुम्ही रंग उधळा तुझ्यासारखे मी उधळला खूप मस्त दिवाळी आहे या वर्षाने तुम्हाला बरंच काही दिले प्रोफेशनली तुम्हाला बरंच काही दिले रंग भरले तुमच्या आयुष्यात आणि योगा योगाने ठिपक्यांची रांगोळी या नावाची मालिका तुमच्या वाट्याला आले असेच राहा जसे आहात आणि मालिका आत्ताशी काही एपिसोड झालेत असं मी म्हणणं अजून बरेच एपिसोड होणार आहेत आणि आय विश की आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात अशीच दिवाळी दरवर्षी आमच्या आयुष्यात असेच रंग येऊ दे टीआरपीचे फटाके फुटत राहू बस खूप मस्त हॅपी दिवाळी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच हॅपी दिवाळी